भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपासून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याच्या भूमिका तसेच राज्यात होत असलेल्या सर्वांगीण विकासावर प्रभावित होऊन अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत आले त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतला सोहळा पनवेल मधील मनीष सावंत पंकज मांगवे अतुल याद, यादव पृथ्वीराज यादव युवराज महाडिक संजय लिंगायत अजय लिंगायत विकास खांबे गोविंद राठोड समीर कदम मिथून बारगुडे रोहन कदम विकास खंबे यांनी भाजप जाहीर पक्ष प्रवेश केला आहे या पक्ष प्रवेशावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील संगमेश्वर चिपळूण संपर्क प्रमुख प्रमोद अडतराव रत्नागिरी ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष अभिजीत शेट्टे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत पनवेल शहर सरचिटणीस देशमाने देश यांच्यासह उपस्थित होते यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रवेश करत्यांचे पक्षाची शाल स्वागत के तसे जो विश्वास प्रवेश केला आहे तो सार्थ होईल असे प्रतिपादन केले पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हा टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून